नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की जी अंकुर कंपनीची 3028 कपाशी आहेत, तर ही 3028 कपाशी मार्केटमध्ये का बरं जास्त चालत असते. महत्त्वाचा पॉईंट आहे की अंकुरची जी 3028 कपाशी आहे, तर ही मार्केटमध्ये सगळ्यात जास्त विक्री का बरं होत असते, यामागचं काहीतरी रहस्य असेल हे तुम्हाला समजतेच. कारण 3028 कपाशी ही एकमेव अंकुर कंपनीकडेच उपलब्ध आहेत की जी कोणत्याही वातावरणामध्ये टाका, कोणत्याही जमिनीमध्ये टाका, कशाही परिस्थितीमध्ये लावा, काहीही फरक पडत नाही. ही व्हेरायटी शेतकऱ्यांना मरू दे न देणारी ही व्हेरायटी आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस हा थोडा पिकत असेल, त्या शेतकऱ्यांनी अंकुरची 3028 ही कपाशी नक्की लावा. भारी जमिनीमध्ये लावा, मध्यम जमिनीमध्ये लावा, हलक्या जमिनीमध्ये लावा, कोरडवासाठी तर विचारूच नका. 3028 कपाशी अशी आहे की 3028 कपाशी ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली, त्या शेतकऱ्यांना कितीही बेकार परिस्थिती असूनसुद्धा उत्पादन हे झाले. आणि 3028चं महत्त्वाचं म्हणजे आता बोंडई आली, त्यामुळे तर ती थोडंसं रिफ्लॅशमध्ये प्रॉब्लेम येत आहेत. परंतु जेव्हा बोंडई नव्हती तेव्हा रिफ्लॅशसुद्धा जेवढा कापूस सुरुवातीला पहिल्या फ्लॅशचा होत नव्हता, त्याच्यापेक्षा जास्त कापूस हा रिफ्लॅश किंवा दुसऱ्या फ्लॅशचा हा होत होता. तर 3028 कपाशीचे सांगायचे आहेत एवढे मुद्दे कमी पडेल, कारण 3028 वान हे फक्त अंकुर कंपनीकडेच उपलब्ध आहेत. आता तुम्ही म्हणाल की अंकुर कंपनीचा तुम्ही प्रचार करता, तर शेतकरी मित्रांनो असं काहीच नाही, याच्यामध्ये प्रचार किंवा प्रसार काहीच नाही. सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढेच आहेत की मी प्रत्येक एक एक व्हेरायटी घेऊन त्याचे कार्य, लागवडीचे अंतर, शिफारसी प्रदेश, लावायचं किती अंतरावर, त्याचं उभोण्याचं वजन किती आहे, वैशिष्ट्य काय आहेत, याची प्रत्येक व्हेरायटीची, ह्याच व्हेरायटीची म्हणून नाही, प्रत्येक व्हेरायटीचीच माहिती मी तुम्हाला व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर 3028वर मी थोडा जास्त बोलत आहेत, कारण 3028 कपाशी जी आहे तरी शेतकऱ्यांना मरू न देणारी व्हेरायटी आहेत. बिचारे गरीब शेतकरी असतात, त्यांची परिस्थिती खूप नाजूक असते, आणि तशा परिस्थितीमध्ये जर त्यांना योग्य वाण मिळाली नाही तर ते त्यांची फसवणूक होत असते. तर ज्या शेतकऱ्यांना कमी मेहनतीमध्ये उत्पादन वगैरे घ्यायचे असेल, त्यांनी अंकुरची 3028 लावा, कारण 3028 कपाशी शेतकऱ्यांना न मरू देणारी ही व्हेरायटी आहे. तर त्यामुळे तुम्ही 3028 कपाशीकडे थोडं बघा, आणि यावर्षी तुम्ही 10 पॅकेट लावत असेल त्याच्यामध्ये तुम्ही 5 पॅकेट किंवा 4 पॅकेट तरी अंकुर 3028 लागवड करून बघा. मग मला सांगा तुम्ही कोणती व्हेरायटी लागवड करता याची माहिती मला कमेंटमध्ये नक्की द्या. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहेत याची माहितीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की द्या. तुम्ही मागच्या वर्षी कोणती व्हेरायटी लागवड केली आणि यावर्षी कोणती व्हेरायटी लागवड करणार आहेत, तसे तुम्हाला कोणत्या व्हेरायटीबद्दल माहिती पाहिजे नाहीत त्याची माहिती मला कमेंटमध्ये नक्की द्या. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून माझ्या या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. तसेच महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये नक्की पाठवा, कारण शेतकऱ्यांनासुद्धा ही माहिती कळणे खूप आवश्यक झालेले आहे. तर अशा प्रकारे कापसाच्या व्हेरायटीबद्दल थोडीशी माहिती होती. माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे, धन्यवाद.